नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा। आपले सातारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह एकूण 21 रुग्ण आढळले आहेत। त्या 21 रुग्णपैकी 2 रुग्णांची दुर्दैवाने मृत्यू झालेली होती। 3 रुग्ण आपले बरे झाले म्हणून आपण त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केलेला आहे आणि आज रोजी 16 रुग्ण आपले कोविड हॉस्पिटलमध्ये भरती आहेत। या 16 चे 16 रुग्ण सद्यस्थितीत नॉन क्रिटिकल आहे, म्हणजे ते क्रिटिकल नाही आहे, ते स्टेबल आहे। पण जरी ते स्टेबल असेल तरी आपण दिवसानुदिवस त्यांची सकाळी संध्याकाळी संपूर्ण अगदी 24 तास मॉनिटरिंग ठेवतो आहे। त्यांच्या क्रिटिकॅलिटीवर आपण लक्ष ठेवतो आहे आणि सद्यस्थितीत ते 16 चे 16 रुग्ण आपले नॉन क्रिटिकल आहोत। पण जरी ते नॉन क्रिटिकल आहे तरी त्याच्यापैकी जे कोमॉर्बिड रुग्ण आहे किंवा 60 वयोपेक्षा जास्त वय असलेले रुग्ण आहे किंवा 10 वर्षापेक्षा कमी वय असलेले रुग्ण आहे, त्यांच्यावर आपण विशेष लक्ष देतो। तर जरी मी असं म्हटलं तरी जे आपला एकंदरीत जे जिल्ह्यामध्ये थोडा आता लक्षात येत आहे तो असं लक्षात येत आहे की एखाद्या ठिकाणी आपला एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला की त्याच्यानंतर थोडा पॅनिकचं एक वातावरण त्या गावामध्ये, त्या मोहल्ल्यामध्ये, त्या वॉर्डमध्ये एक थोडा क्रिएट होतो आहे। आता तो मला असं वाटते त्याला थोडा पॅनिकचे वातावरणला कुठेतरी एक आडा बसून घेण्याची खूप गरज आहे। त्याच्यामध्ये माझ्या सर्वांना असं आव्हान राहील आणि त्याच्या आधी मी तुम्हाला एक थोडा डेटा सांगतो की संपूर्ण विश्वभराच्या आपला कोरोना पॉझिटिव्ह पेशंटचा डेटा जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये असं लक्षात येत आहे की 85% करोना पॉझिटिव्ह रुग्ण जे आहे 85% ते एकतर खूप माइल्ड सिमटम त्यांना राहतात किंवा ते एसिम्प्टोमॅटिक राहतात। एसिम्प्टोमॅटिक म्हणजे त्यांना अजिबात काही सिमटम राहत नाही। तर अशा 85% लोक आहे जे पॉझिटिव्ह आहे पण त्यांना माइल्ड सिमटम आहे किंवा एसिम्प्टोमॅटिक आहे। त्याच्यानंतर फक्त 13 ते 15% लोक असे असतात ज्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज लागतात, म्हणजे फ्रँकली त्यांना म्हणजे आपल्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज आहे बिकॉज त्यांना मॉडरेट किंवा सिव्हिअर सिमटम आहे। आता 3 ते 5% लोक आहे जे क्रिटिकल किंवा सिव्हिअर होतात आणि जे मॉर्टिलिटी रेट संपूर्ण विश्वचा बघितला तर फक्त 2% आहे। तर याचा अर्थ असा झाला की 85% लोक जरी ते पॉझिटिव्ह आले तरी त्यांना खूप काही घाबरून जायची गरज अजिबात नाही। आणि म्हणूनच जरी तुमचे गावामध्ये, काही मोहल्ल्यामध्ये, म्हणजे आजूबाजू कोणी पॉझिटिव्ह आला तर कृपया करून खूप भिंतीचा निर्माण वातावरण निर्माण करू नये आणि जे ते पॉझिटिव्ह आलेली फॅमिली आहे किंवा त्याचे नातेवाईक आहे त्यांना खूप काही असा म्हणजे असं क्रिमिनलसारखा किंवा त्यांचे नातेवाईकांनी जे पॉझिटिव्ह आला त्यांनी खूप क्राईम केला तसा तुम्ही कृपया करून वागणूक देऊ नका। आज तो रुग्ण पॉझिटिव्ह आला, उद्या मी पण येऊ शकतो किंवा तुम्हीसुद्धा पॉझिटिव्ह येऊ शकता। तर जरी आपण पॉझिटिव्ह आलो समजा उद्या तर खूप घाबरून तुम्ही जाऊ नका, आम्ही तुमची 100% काळजी घेणार आहे। आणि कोणी एखादा रुग्ण पॉझिटिव्ह येतो आहे त्याच्यानंतर आम्ही त्याचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग खूप चांगल्या पद्धतीने करतो आहे। 100% आपण त्याच्यामध्ये डेडिकेशन आणि सिन्सिअरिटीने करतो आहे आणि आमचा हेतू एवढाच असतो की तो पॉझिटिव्ह रुग्ण कुणाचे कुणाचे संपर्कमध्ये आला ते आपल्याला कळायला पाहिजे, जेणेकरून ते संपर्कात आलेले जर काही हाय रिस्क कॉन्टॅक्ट असतील तर आपण त्यांचा टेस्टिंग करू शकतो। आता त्याच्यामध्ये एक जे महत्त्वपूर्ण मला तुमच्याकडून सहकार्य अपेक्षित आहे तो असाच अपेक्षित आहे की एखादा वेळी काही एखादा पॉझिटिव्ह रुग्ण लक्षात आला, आम्ही प्रायव्हसी कन्सर्नमुळे त्याचं नाव तर घेत नाही पण आपण त्याचा एक फ्लोचार्ट जाहीर करतो आहे। त्या फ्लोचार्टमध्ये त्या पेशंटचं नाव घेतल्याशिवाय आपण म्हणतो आहे की तो कोणते दिवशी, कोणते वेळला आणि कोणते ठिकाणी होता। तर तुम्हाला जर असं वाटतंय की तुम्ही त्या दिवशी, त्यावेळी, त्या ठिकाणी होते आणि तुम्ही कदाचित त्या माणसाच्या संपर्कात आलेले आहोत तर तुम्ही आम्हाला 1077 कॉल करून कृपया करून सांगा, आम्ही ते फ्लोचार्ट इशू वेळोवेळी करत राहतो आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुमचे आजूबाजू जर तुम्हाला असं लक्षात आला की तुमचे आजूबाजू कोणी असा व्यक्ती आहे जे पॉझिटिव्ह आलेला आहे आणि तुम्हाला माहिती पडली त्या व्यक्तीची नावाची आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही तुम्हाला आमची हाय रिस्क किंवा लो रिस्क कॉन्टॅक्ट यादीमध्ये घेतलेला नाही तर तरी पण तुम्ही आम्हाला 1077 1077 त्याच्यावर कॉल करून आम्हाला सांगा। वन्स अगेन सर्वांना माझी विनंती राहील, आम्ही संपूर्ण ILI आणि सारी सर्व्हेलन्ससुद्धा करतो आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ना घाबरता जे आमची आशा तुमचे घरी तुमचे सिमटम किंवा लक्षण जे आहे त्याची टेस्टिंग करायला किंवा त्याच्या संदर्भात माहिती घ्यायला जर येत आहे तर कृपया करून त्यांना माहिती तुम्ही नीटप्रमाणे द्या। आता एखाद्या ठिकाणी असं लक्षात आलं आहे की आशा आमची घरोघरी जेव्हा सर्वेसाठी जात आहे
तेव्हा आशाचे सर्वेमध्ये ते सिम्पटम लपून किंवा सांगितलं जात नाही. तर असा वेळी जर तुम्ही सिम्पटम सांगितले नाही तर आपण लवकर तुमच्यावर उपचार करू शकणार नाही. आणि जरी तुम्ही सिम्पटम सांगितले की तर आम्ही तुम्हाला ताबडतोड क्वारंटाईनमध्ये घेऊन जाणार आहे, तशी काही तुम्हाला भिंती घेण्याची काही गरज नाही. तर म्हणून माझी सर्वांना सर्वांना आव्हान असाच राहील की जेव्हा आमची आशा, जेव्हा आमचं हेल्थ स्टाफ तुमच्या घरी घरोघरी येत आहे, तरी कृपया करून त्यांना तुमचे सिम्पटम, जर एखाद्या फॅमिली मेंबरला सिम्पटम असेल तर त्यांना नीट माहिती द्या आणि प्रशासनला या करोनाशी जे काही आपली लढत सुरू आहे त्याच्यामध्ये तुमचा मौल्यवान सहकार्य करा.